महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी JNPT प्रशासन अधिकारी यांना COVID-19 चाचणी RTPCR अँटीजेन टेस्ट हे आपल्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची व कर्मचाऱ्यांची COVID-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता RTPCRची टेस्ट टप्प्याटप्प्याने करून घेण्याचे कळवले आहे. उरणमधील स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याकरिता उरणमध्ये सुरक्षा रक्षक नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. याकरिता कामगार प्रतिनिधी प्रमोद ठाकूर, JNPTचे विश्वस्त भूषण पाटील, जिल्हा परिषदचे सदस्य वैजनाथ ठाकूर, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी कामगार मंत्री यांच्याकडे सुरक्षा रक्षक नोकरी मिळण्याकरिता मागणी करणार आहेत. याकरिता प्रमोद ठाकूर यांनी 92-20-84-98-57 व 87-79-06-70-92 यांच्याशी संपर्क साधून आपले नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षी दास्तानफाटा ते बेलपाडा गावात जाणारा मुख्य रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे पाण्यात जातो. पावसाच्या पाण्यामुळे व समुद्राच्या भरती ओहोटीमुळे गावात येण्या जाण्यासाठी असणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवावर परिणाम होत आहे. व्यवहार ठप्प होत आहेत. रस्ता नवीन बांधण्यात यावा व रस्त्यांची उंची वाढवावी अशी मागणी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी JNPT प्रशासन व उरणचे तहसीलदार यांच्याकडे केली होती. मात्र अद्यापपर्यंत या संदर्भात कोणती हालचाल झाली नसल्याने अजित म्हात्रे यांनी प्रशासनाच्या संत कारभारावरती नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ ही कामगार संघटना बामसेफ या राष्ट्रव्यापी सामाजिक संघटनेअंतर्गत संपूर्ण भारतात कार्यरत आहे. या कामगार संघाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य पदाधिकारी संतोष रोहिदास गरत यांची निवड वरिष्ठांमार्फत एकमताने करण्यात आली आहे. संतोष रोहिदास गरत यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नवघर येथील अंगणवाडीत पावसाचे पाणी सर्वत्र गळत असल्यामुळे अंगणवाडीच्या छपरावरती तात्पुरती ताडपत्री टाकावी असे अर्ज करून प्रतिमा रवींद्र भोईर व ज्योत्स्ना दीपक भोईर यांनी सरपंचांकडे विनंती केली आहे. त्याचबरोबर नवघर समाज मंदिर 1 या ऑफिसच्या बाजूला केर कचरा साठलेला असून त्याचाही त्रास अंगणवाडीतील संबंधित असणाऱ्या नागरिकांना होत आहे. याकरिता नवघर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी तातडीने तेथील परिसर स्वच्छ करून पाणी गळती थांबवावी अशी नागरिकांची मागणी आहे. कोरोना रोगाचा वाढता प्रचार व गांभीर्य लक्षात घेता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे, समाजात शांतता नांदावी या अनुषंगाने महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव 2020 मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पोलीस प्रशासनातर्फे पोलीस प्रशासन व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यात एक संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी श्री गणेश मूर्तीचे आगमन व विसर्जन होणार नाही, ध्वनी किंवा वाद्य संदर्भात माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करून वाद्य स्पीकर बाबत घेण्यात आलेल्या परवानगीनुसारच वापर करावा, श्री गणेश मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुटाच्या मर्यादित असावी, सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तीचे प्रतिष्ठापन करू नये, कुठल्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्य शासन पोलीस प्रशासनातर्फे स्थानिक प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या आवश्यक त्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे आदी सूचना गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केल्या. उरण तालुक्यात सांजे ग्रामपंचायत हद्दीत कोंढरीपाडा येथे 20 दिवस पाणी सोडण्यात आले नाही अशी माहिती व्यंकटेश म्हात्रे करंजा यांनी निर्भीड शोधसाठी दिली. तेथील नागरिकांचे म्हणणे आहे की करंजा ग्रामपंचायत यांचा कारभार नियोजन शून्य आहे, त्यामुळे करंजा कोंढरीपाड्यात नळाला पाणी नाही. भाजपाच्या उरण तालुका महिला उपाध्यक्ष निर्मळा घरत यांनी आपला वाढदिवस जिल्हा परिषद शाळा सावरखार येथील पटांगणात वृक्षारोपण करून साजरा केला. त्यावेळी महिला कार्यकर्ता काशीबाई घरत, कमला घरत, अश्विनी घरत, निर्मला सुनील घरत, कुसुम अंबोरे उपस्थित होत्या. उरण तालुका चिरनेर पोल्ट्री फार्म मध्ये एका भल्या मोठ्या अजगराने कोंबडी गिळत असताना शेतकरी महेंद्र मोकल यांनी पाहिले. त्यांनी सर्पमित्र अध्यक्ष विवेक केनी यांना कळवले. त्यांनी पोल्ट्रीच्या ठिकाणी जाऊन अजगराला शिताफीने पकडून त्या अजगराला वनरक्षक संतोष इंगळे यांच्या उपस्थितीत इंद्रायणी डोंगरात सोडून दिले. गौरी आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्यांवर शेवटचा हात फिरवताना मूर्तिकार मग्न. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड, विठ्ठल ममतापदे, दिनेश पवार, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.